तरुणी पिळगी पारंपारीक वेवसाया कडल्यान पयस जायत चल्ल्या, म्हण आधुनिकतायेच्या युगांत तांत्रीक यंत्रणा मनीस जिणेचो वावर सोंपो करपाक लागल्या. मांद्र्या शेतकारांनी मशिनांच्या आदारान शेती करपाक सुरवात केल्या. आरडेक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. आज जो पयली सुरवात जी केल्ली आहा, ट्रान्सप्लांटेशन मशिनाचे इनॉग्रेशन उद्घाटन जे केल्ले आहा, खरेंच हांव शेतकऱ्याच्या वतीन आमदार या नात्यान आमचे जे शेती खात्याचे जे मिनिस्टर जे आसात आदरणीय विजय सरदेसाय हांकांय सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीन धन्यवाद दिता आनी मागता लोकां खातीर, प्रामुख्यान शेतकारी खातीर तेंच्यांनी जे पावल जे फुडें घेतला ते मॅकनायज जे शेतकरी म्हणजे फार्मींग जी म्हणटात ही जास्तीत जास्त आणि पुरेपूर फायदो शेतकऱ्यांक मेळचो ह्याच्या फुडें, हाच्या खातीर जे स्टेप घेतला तेजेच त्यांनी फुडें वचचे आणि ह्या गोंयच्या शेतकऱ्यांक प्राधान्यान न्याय मिळून दिवचो. नक्कीच म्हाका विश्वास आसा जेंची जी धडाई जर आम्ही पळयली मिनिस्टर या नात्यान जाल्यार खरोखरच ह्या डिपार्टमेंटाक ते न्याय देऊ शकतात. परत एकदा सगळ्याच्या वतीन जे आमचे आदरणीय शेती खात्याचे मंत्री जे आसात बाब विजय सरदेसाय हांकां देव बरें करूं म्हणटा. प्रत्येक गोष्टीक योग्य तो न्याय जर मेळत जाल्यार न्याय जेका मेळटा ते खोशी जातात आणि न्याय मेळ्या नंतर जेका फायदो जाता ते खोशी जातात. आम्ही शेतकरी, म्हाका दिसता आम्ही शेतकरी असल्या कारणान आमची जी जमीन जी आहा, माती जी आहा, शेती जी आहा एका योग्य प्रकारे जर आम्ही न्याय मिळवून दितले जाल्यार देवान दिल्ली ही देणगीचेर उत्पन्न काडप, शेत रोवप, भात पिकोवप, भरपूर भात पिकोवप, तरच तेच जमीन जी आसा शेत जमीन तेका आमी शेतकरी ह्या नात्यान योग्य न्याय दितले. साहजिकच फाटली काही वर्सां दुर्लक्ष जाल्ले शेतकऱ्यांक, म्हणजे शेतकरी आमी उमेद आसली शेत करपाक पण कॉस्ट ऑफ हय म्हणजे लावपाचो कॉस्ट आणि त्याचे प्रोडक्शन कॉस्ट हे जुळत नसले. आज योगायोगान जे मॉडर्न आमची जी मेकनायज शेती जी म्हणतात ते माध्यमातून बऱ्यापैकी ही सुरवात ह्या भागात आम्ही करता केल्ली असा. विनंती करता सगळ्या शेतकऱ्यांक, इतकेच नाही तर ह्याच गोष्टीचो फायदो पुरेपूर तुम्ही घेवचोच. ह्याच्या पलीकडे तुम्ही ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीन आमचे जे शेतकी अधिकारी जे आसात ज्याका खरोखरच भाईन म्हटल्या तसे शेतकऱ्याचो एक भुरगो, तसो हांव एक आमदार झालो जाल्यार शेतकऱ्याचोच एक भुरगो, त्यांच्या सहकार्यान आमदार ह्या नात्यान माझी जबाबदारी ह्या नात्यान तुमकां एक विनंती करता सगळ्या शेतकऱ्यांक की जास्तीत जास्त जमीन जी देवान दिल्ली आसा ह्या जमिनीचो योग्य तो परी उपयोग करया.